बारह हजार रुपए निर्णय आ चुका है, उनका सीजन बीजेपी के आदेश क्या कहेंगे? देखिए, सुप्रीम कोर्ट के इस आदेश का हम बहुत बहुत स्वागत करते हैं। सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र सरकार के असंवैधानिक रवैये को एक प्रकार से इस निर्णय के माध्यम से थप्पड़ जड़ा है। जिस प्रकार से एक स्टोरी तैयार करके ये 12 लोगों को सस्पेंड कर एक अननेचुरल मेजॉरिटी तैयार करने का प्रयास सरकार के माध्यम से किया गया था, उस प्रयास को केवल अनकॉन्स्टिट्यूशनल नहीं, इल्लीगल और इरेशनल भी सुप्रीम कोर्ट ने कहा है। मुझे ऐसा लगता है कि इससे ज्यादा कड़े शब्द सुप्रीम कोर्ट इस्तेमाल नहीं कर सकता, सरकार को शर्म आनी चाहिए। इसी मुद्दे पर नवाब मलिक ने कहा है कि ऑर्डर को क्या होना चाहिए, उसके बारे में उस पर अध्ययन करेंगे कि किसका अधिकार है किसका नहीं है, इस पर अध्ययन होगा और फिर अध्यक्ष निर्णय लेंगे। देखिए, मैं इतना ही कहना चाहूंगा कि इस प्रकार की बात करना ये इग्नोरेंस है, क्योंकि सुप्रीम कोर्ट सर्वोच्च है, उसका नाम सर्वोच्च न्यायालय है। सर्वोच्च न्यायालय अगर कोई निर्णय देता है तो उस निर्णय का पालन करने की जिम्मेवारी ये देश के संसद की भी है, तो विधानसभा को तो उसका पालन करना ही होगा, और अगर उसका पालन नहीं किया जाता है तो ब्रेक डाउन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी, इस प्रकार की परिस्थिति पैदा होगी, ये सरकार खतरे में आएगी। देखिए, महाराष्ट्र को हम मध्य राष्ट्र नहीं बनने देंगे। ये सरकार ने कोई डील की है और उस डील के कारण इस प्रकार का निर्णय हुआ है। ये क्या डील है ये हमको समझना चाहिए, और निश्चित रूप से महाराष्ट्र में इस प्रकार से किसी गरीब को मदद करते, किसी किसान को मदद नहीं करते, हमारे छोटे उद्योगों को मदद नहीं की जाती, किसी को एक पैसे की मदद नहीं की जाती है। सरकार केवल काम करती है तो बेवड़ों के लिए काम करती है, दारू पीने वालों के लिए काम करती है, और इसलिए हम इसका निषेध करते हैं। संजय राउत ने कहा है कि वाइन लिकर नहीं है और अगर किसानों को फायदा हो रहा है तो इसमें दिक्कत है। देखिए, न मैं लिकर पीता हूँ न वाइन, इसलिए मुझे उसमें का अंतर पता नहीं है, उनको पता होगा। लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूँ कि किसानों के हित के लिए नहीं किया गया, किसानों के नाम से अपना एजेंडा चलाने का प्रयास मत कीजिए। आप ये बताइए कि पिछले 6 महीनों में किसने किसने लिकर की कंपनीज खोली है, ऐसे कौन नेता है कि जिन्होंने डिस्ट्रीब्यूटरशिप ली है, जिन्होंने बड़े पैमाने पर लिकर कंपनीज के साथ व्यवहार किया है, ऐसे भी नाम सामने आने चाहिए। वो सामने आएंगे तो इसके पीछे कौन था उसका पर्दाफाश होगा। बारह आमदारांचं निलंबन परत घेतल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी मनापासून आभार मानतो। सर्वोच्च न्यायालयाने एक थप्पड या निर्णयाच्या माध्यमातून या महाविकास आघाडी सरकारला दिलेला आहे। खरं म्हणजे 12 आमदारांचं निलंबन केवळ असंवैधानिक नाही, इल्लीगल आणि इरॅशनल आहे, असं देखील त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। म्हणजे यापेक्षा कडक शब्द कुठल्या सरकार करता वापरले जाऊ शकत नाहीत। एक प्रकारे मी तर असं म्हणेन की या सरकारला लाज वाटली पाहिजे अशा प्रकारचा हा निकाल आहे। ज्या लोकांनी षडयंत्र करून आमच्या 12 आमदारांना सस्पेंड करून आर्टिफिशियल मेजॉरिटी बनवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांनी आमच्या 12 आमदारांच्या मतदारसंघातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे, कारण त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला अधिवेशनातनं कमिटी मिटिंगमधनं दूर ठेवण्याचं पाप हे या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडी सरकारने केलं। जे लोक असं म्हणतात त्यांच्या बुद्धीची मला क्यू करावीशी वाटते, कारण सर्वोच्च न्यायालय हे सगळ्यांच्या वर आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संसदेलाही मान्य करावा लागतो आणि विधानसभेला तर करावाच लागतो। विधानसभेला अधिकार नाही आहे की ते निर्णय बदलवू शकतील, आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर मान्य केला नाही
तर ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी ही परिस्थिती तयार होते आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारच टिकू शकत नाही. हा निर्णय अतिशय प्रतिगामी निर्णय आहे. महाराष्ट्राला मध्य राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललाय. शेतकऱ्यांचं गोंडस नाव पुढे करणारे हे आम्हाला सांगतील का की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचं हित ते बघतात? शेतकऱ्यांचा काही संबंध नाहीये. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, शेतमजुरांना मदत केली नाही, युवांना मदत केली नाही, बारा बलुतेदारांना मदत केली नाही, छोट्या दुकानदारांना मदत केली नाही. कोविडपासनं आजपर्यंतचे यांचे सगळे निर्णय दारू दुकानदार, बार मालक आणि बेवड्यांकरता घेतलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ज्या प्रकारे या सरकारने हा निर्णय घेतलाय, आमचा सवाल आहे नेमकं याच्या पाठीमागचं डील काय आहे? गेल्या 6-8 महिन्यात कोणत्या राजकीय नेत्याच्या नातेवाईकांनी या ठिकाणी दारूच्या संदर्भातले डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे, दारू कंपन्यांशी करार केले आहेत हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. आणि या संपूर्ण जे काही निर्णय आहे या निर्णयामागची डील देखील बाहेर आली पाहिजे. असं लिकर आणि वाईन मी दोन्ही घेत नाही, त्यामुळे मला माहित नाही, त्यांना ते नीट माहिती असेल. पण दोन्ही ते लिकर असो का वाईन असो, पिणारे आणि विकणारे कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे उद्या असा बुद्धिभेद करून ते महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू शकत नाही. मला त्यांना विचारायचं आहे की घरातल्या लहान मुलांना मग वाईन देणार का ती लिकर नाही म्हणून? आपल्या सगळ्या सरकारी कार्यक्रमांमध्ये वाईन त्या ठिकाणी ठेवणार का, त्याचं वाटप करणार का वाईनचं, कारण ती लिकर नाही म्हणून? आता कोल्ड्रिंकच्या ऐवजी आमच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये वाईनच्या बॉटल आपण ठेवणार आहोत का? काय वेड्यासारखं बोलणं आहे हे.